have not been able to attend protests or press events regarding the job scam due to prior commitments. However, we are always open to discussing the issue. For a healthy democracy, such discussions must take place freely and without any undue pressure from the government on the opposition, Alton De Costa, MLA. जेना जॉब स्कैम आम्ही त्यांना फाटले आणि तुम्ही उलयले प्रेस कॉन्फरन्स हांगा साऊथ गोवान घेतले त्याच्या नंतर खंयतरी स्टेटमेंट आता की गव्हर्नमेंटा कडसून तुमच्यावर प्रेशर येता खंयतरी सी ए कडसून नोटिसीस बी येता म्हणून किती एक्झॅक्टली चाललं स्टेटमेंट दॅट पर्टिक्युलर डे वेन विजय बाबांना ते प्रेस केले रेडी आय हॅड अन म्हणजे इन्कम टॅक्सचे म्हाका असेसमेंट आले सो आय वॉज विथ माय सी ए दॅट वॉज द होल कन्फ्युजन भुरगो ल्हानसून व्हडलो शिकता टू गेट समथींग आनी मेरिटाचे जेन्ना जॉब मेळटा तेन्ना बरें दिसता पयशे तेन जॉब घेता हें सारकें न्हू And we as a party, as MLA, as individual, I also feel that shouldn't happen. And definitely it is has to be stopped. And it is there, that is for sure. Because people have been arrested. No one can deny this fact that there is no cash for job. And because it is there, people have been arrested. Hold on, Duka. Can I get one? There is no smoke, but there is without fire, whatever. So there is scam. आमी पयले की फाटल्या दिसान जेन्ना प्रेस जाले तेन्ना विजयाचे खंय तरी स्कॅमान दुसऱ्या स्कॅमान नांवां घालपाक ट्राय केले अमित पालेकराक खंय तरी अरेस्ट करपाचे प्रयत्न करता म्हणून अमित पालेकरान ट्विट केले सो अशे ट्विट केला बट अरेस्ट केला ना रे तो हांगा काय तो लॉ म्हणटो सगळ्यांक कोणाक एक इंडिविज्युअला बरोबर न्हू समज समान इज एट फॉल्ट कितें तरी डेफिनेटली लॉ एस्पेक्ट इज ऑन कोर्स कोणी जर खंय चुकला जाल्यार कांय तें जातलें बेश्टें कोण बोट दाखयन म्हणून कोण हो तितून एक्यूज आसा तो आसा म्हणपाक जायना न्हू लॉ एज टेक इज ओन कोर्स समज कोणूय तरी समज फॉल्टा देर इज समान देर इज एनी मिस्चिवियस थिंग इज हॅपन लॉ एज टू टेक इज ओन कोर्स गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू सप्रेस द वॉइस ऑफ द ऑपोजिशन आय डोंट थिंक सो वाय आय स्पोक मरे जस्ट नाव वाय ऑपोजिशन अरे देर इज नो हेल्दी डेमोक्रेसी विदाउट ऑपोजिशन कळटा तुका सरकार समज ऑपोजिशन नाका जाल्यार चलपाचें ना वी आर सेलिब्रेटींग कॉन्स्टिट्युशन रक्षत म्हूण आमी एक अभियान चालू केलें सी कॉन्स्टिट्युशन आमकां दिलां ऑपोजिशन म्हूण तें आसपाक जाय आमकां लोकांनी ऑपोजिशनां दवरलें डेफिनेटली वील बी इन द ऑपोजिशन बट जेन्ना सरकार रावंक कोता वी हॅव टू रेज अवर वॉयसीस नो वन कॅन पूट प्रेशर ऑन द ऑपोजिशन आमी दिलां लोकांनी सांगलें ऑपोजिशन राव म्हणून आमी ऑपोजिशनां रावले सो नो वन आनी गव्हर्मेंट शुडंट सप्रेस आय फील तुमच्या कॉन्स्टिट्युशन अशें कितें स्कॅमां म्हणजे कोण तुमच्या मुखार हाडला की पास्ट टायम कोणी तरी पयशे बी मागला जॉबा खातीर आमकां बरें कोणी पयशे घेयले न्हय आनी आमी लोकांक पयशे मागले ना तुमच्या पयलीं कोणी केला बी तशें पयलीं केले जाल्यार म्हाका दिसता आतां कोण कोण धुताय ते सांगतले आसतले पण हांवें पण सांगलां मरे फाटी सांगला एकलो व्हडलो आपूण एकलो केसलो चॅरमॅन आहा लोक भिता कित्याक तेगे धोक चलता हो जाणांक बारीक मनीस पयशे ते मेळपा नाय म्हणून भिताय सो ताका लागून लोक जायत फाटी सरलो स्वता बट म्हाका म्हजे कोतान ऑनरेबल चीफ मिनिस्टरान सांगलां की बाबा तूं मुखार ये आनी कंप्लेन कराय सो आय ऑल्सो से इफ समन हॅज एक्सेप्टेड मनी टेकन मनी एन तांकां बाबा फ्रॉड केला जाल्यार दे शूड कम आउट सो थिंक यू टेक देर वॉज अ प्रोटेस्ट ऑफ द काँग्रेस वी हॅव नॉट सीन यू सम ना प्रोटेस्ट वॉज एक्चुली प्रपोज ऑन द प्रिवियस डे 21 बट जेन्ना आमगेले प्रेजिडेंटाक कळ्ळें बाबा अमित भटकराक 21 आमगे एक्झिक्युशन स्टार्ट जाता इट वॉज पोस्टपोन्डेड आनी जेन्ना पोस्टपोन्ड केला आय हॅड अ प्रायर अपॉयंटमेंट म्हाका डब्ल्यू आर डी वर्ल्ड इन्स्पेक्शन आसलें जे सॉयल इरोशन कानागिनी बीच ही जे सगळे येयल्ले आनी पंचायत बॉडी वॉज देर सो आय कूड नॉट कॅन्सल दॅट इन्स्पेक्शन दॅट्स वाय आय वॉज देर आय एम देर फॉर एनी प्रोटेस्ट वॉट एवर जेन्ना अन्याय जाता डेफिनेटली एज एम एल ए आय एम ऑलवेज देर Okay.